मुंबईकरांची चिंता वाढवणारी ही बातमी आहे. मुंबईमध्ये पावसाळी आजारांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मलेरिया, लेप्टो, गॅस्ट्रोचा धोका वाढलेला आहे मुंबईकरांमध्ये. जुलैमध्ये स्वाईन फ्लूचे देखील 18 रुग्ण मुंबईत आढळून आलेले आहेत. ताप, सर्दी, खोकल्यानं सुद्धा सध्या मुंबईकर प्रचंड बेजार झालेत आणि या रुग्णांची संख्या सुद्धा अधिक आहे. मुंबईमधलं वातावरण आता बिघडलंय. ताप, सर्दी, खोकल्यानं मुंबईकर बेजार आहेत. जुलै महिन्यामध्ये स्वाईन फ्लूचे 18 रुग्ण आढळलेले आहेत. त्यामुळे आता कोरोनाच्या या संकटानंतर मुंबईमध्ये आणखी काही वेगळी संकटं येऊ लागली आहेत. पावसाळी आजारांमध्ये मुंबईत मोठी वाढ झाली आहे. मलेरिया, लेप्टो, गॅस्ट्रोचा धोका वाढलाय आणि त्यामुळे आता मुंबईकरांनी अधिक सतर्क राहणं आणि स्वतःची काळजी घेणं हे अधिक गरजेचं झालेलं आहे. याच संदर्भातली माहिती आपण एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. मलेरिया जूनमध्ये 357 रुग्ण होते, जुलैमध्ये 557 रुग्ण झाले. लेप्टोचे रुग्ण जूनमध्ये होते 15, ते जुलैमध्ये झाले 29 रुग्ण. डेंग्यूचे जूनमध्ये 12 रुग्ण होते, ते जुलैमध्ये 19 रुग्ण झालेत. गॅस्ट्रोचे 180 रुग्ण होते जूनमध्ये आणि आता 221 रुग्ण झालेत जुलैमध्ये. स्वाईन फ्लूचे 18 रुग्ण आढळलेले आहेत. पावसाळी आजारांमध्ये वाढ झाली आहे. डासांमुळे जे आजार होतात त्या संख्येमध्ये या रुग्णसंख्येमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. तसंच साधी सर्दी, खोकला, ताप अशामुळे सुद्धा अनेक मुंबईकर सध्या बेजार आहेत. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे